नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे। कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यामुळे सर्वच हॉस्पिटल सध्या पूर्ण भरले आहेत। त्यामुळेच आता ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नागरिकांची धावाधाव होत आहे। या सर्व प्रकारातून सुटका झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरा होतो की नाही याची खात्री रुग्णांच्या नातेवाईकांना नसते। यातूनच आता रुग्णांचे नातेवाईक आक्रमक होऊ लागले आहेत। हॉस्पिटलमधील स्टाफ आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रोजच वादावादी होतानाचं चित्र ठिकठिकाणी दिसून येते। मात्र या संकटाच्या काळातही डॉक्टर आणि दवाखान्यातील स्टाफ अत्यंत संयमीपणाने हे सर्व परिस्थिती हाताळत आहेत। मात्र तरीही डॉक्टरांवर हात उगारण्याचे प्रकार थांबताना दिसत नाही। काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातही असाच प्रकार होऊन जिल्हा रुग्णालयातील आयसीयू दालनाची काच फोडण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाला काही दिवस होत नाही तोच आता नगर शहरातील आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये अत्यंत चिंताजनक असलेल्या गेल्या 10 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांकडून आनंद ऋषी हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी IMA वतीने करण्यात आली आहे। या प्रकरणात एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत। या बातमीसह आपण इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।